उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना नव्यानं 94 कोटींचे विकास कामांसाठी बंपर गिफ्ट दिले. नगर शहरासाठी नव्यानं 85 कोटी तर भिंगारसाठी 9 कोटींचा निधी मंजूर झालाय. यामुळे आता नगर शहरासह भिंगारचा देखील कायापालट होणार आहे. अहमदनगर शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकास कामांसाठी राज्य शासनाने नव्यानं 85 कोटी रुपयांचा तसेच भिंगार शहरासाठी मूलभूत सोयी सुविधा विकास कामांसाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे नगर शहरासह आता भिंगारलाही आमदार जगताप यांच्या माध्यमातून विकास कामांचं मोठं गिफ्ट मिळालंय. या निधीमुळे अनेक रस्त्यांचं भाग्य उजळणार असून नवीन उद्यानं, क्रीडांगणे, चौक सुशोभीकरण तसेच अन्य विकास कामे होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या विश्वासू आमदाराला भरीव विकास निधी देऊन नगर शहराच्या विकासाची नव्यानं पायाभरणी केली आहे. नगर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सुरू आहे. विकास कामे करताना सर्वात मोठी अडचण निधीची असते. आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही काळात वरिष्ठ स्तरावर सातत्यानं पाठपुरावा करत नगर शहरासाठी सर्वात मोठा निधी खेचून आणण्यात यश मिळवले. तर राज्याच्या तिजोरीच्या चाव्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीला तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री निधी मंजूर करतायत. नगर शहरातील डीपी रस्त्यांसाठी नुकताच पहिल्या टप्प्यातील 150 कोटींचा निधी राज्य शासनानं मंजूर केला. त्यापाठोपाठ आता नगर शहरासाठी 85 कोटींचा निधी मंजूर झालाय. त्यामुळे नगर शहरात येत्या काळात जवळपास 235 कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लागणार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी भिंगार शहराच्या विकासाचा शब्दही खरा करून दाखवलाय. भिंगारसाठी प्रथमच राज्य शासनाकडून तब्बल 9 कोटींचा भरीव निधी मिळालाय. त्यामुळे आता भिंगारचा देखील कायापालट होण्यास मदत होणार आहे. राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालट झाली. मात्र यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सुरुवातीपासूनच अजित पवार यांची साथ देण्याचा राजकीय निर्णय घेतला. त्यांनी घेतलेला निर्णय नगरसाठी फायदेशीर ठरलाय. अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रस्तावानुसार नगर शहराच्या विकासासाठी निधी देताना हात सैल सोडले. त्यामुळे शहराच्या विकासाला आता खऱ्या अर्थानं चालना मिळाली आहे. तर भिंगार शहर छावणी परिषदेकडे असल्याने कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी खूप अडचणी येतात. विकास करताना विविध परवानग्या मिळवताना थेट दिल्ली पर्यंत विषय जातो. अशा वेळी भिंगार मध्ये काम करताना मोठी मेहनत करावी लागते. मी भिंगारकरांना शब्द दिलेला असल्याने तो पाळण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. आमदार निधीतून भिंगार मध्ये अनेक विकास कामे केली. आता भिंगारला प्रथमच राज्य शासनाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळालाय. त्यामुळे भिंगारचाही चेहरा मोहरा येत्या काळात बदलेल असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलाय. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.